पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून कडून आज आठ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं पी एस एल व्ही सी पस्तीस यानातून समुद्र आणि हवामान अभ्यास संबंधित तीनशे किलो वजनी स्कॅटसॅट एक यासह इतर सात उपग्रह अवकाशात झेपावले यात अमेरिका कॅनडा आणि अल्जेरिया यासह पाच देशांच्या उपग्रहांचाही समावेश आहे हे आठही उपग्रह वेगवेगळ्या दोन एकाच वेळी स्थापित करत इस्रोनं इतिहास घडवला आहे या आठ उपग्रहात मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचाही समावेश आहे विद्युत परमाणू मोजण्यासाठी प्रथम उपग्रहाची मदत होणार असून इस्रोच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपग्रह मालिकेतला हा सातवा उपग्रह आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय देशाचा विकास शक्य नाही असं सांगत या दोन्ही गोष्टी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचल्या तरच त्याचे परिणाम दिसून बदल घडेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आर अर्थात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या आज अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज पंतप्रधान बोलत होते देश सात टक्क्यांहून अधिक विकास दरानं प्रगती करत आहे देशाच्या या प्रगतीत विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेसारख्या संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे संशोधनाची ही प्रक्रिया निरंतर चालणारी असून ती अनेक गोष्टींना कलाटणी देणारी ठरते असं पंतप्रधानांनी सांगितलं देशातल्या आजच्या तरुण वर्गाकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे तो संधीची वाट बघतो विज्ञान आणि औद्योगिक परिषद संस्थेनं प्रयोगशाळेसारख्या सोयीसुविधा सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच संशोधनासोबतच उद्योजक निर्माण करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल कमी जमिनीत पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेवर केंद्र सरकारचं लक्ष केंद्रित करत असल्याचं ते म्हणाले आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यांच्यासह पंतप्रधान अधिकारी या बैठकीला उपस्थित होते दहशतवादी कारवायांना सातत्यानं प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून हा करार रद्द करण्याची मागणी भारतात जोर धरत आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही एकोणीसशे साठ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्यात हा करार झाला होता या करारानुसार बियास रावी सतलज सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांचं पाणी वाटप निश्चित करण्यात आलं आहे कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बुलडाणा आणि नंदुरबार इथे आज मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला बुलडाणा शहरात जयस्तंभ चौकात या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते मोर्चातल्या अकरा मुलींनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं त्यानंतर उरी इथल्या शहीद जवानांना आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंदुरबार इथल्या मोर्चात मोठ्या ग्रामीण भागातल्या महिला सहभागी झाल्या आहेत कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात बदल करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशा या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आह आज नांदेडमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणीसंदर्भात आंदोलन करण्यात आलं बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा या मागणीसाठी सात महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी महानगरपालिका प्रशासनानं आश्वासन पाळलं नाही तसंच अजूनही पुतळा उभारणीच्या कामात कोणतीही प्रगती न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं पुतळा उभारणी संदर्भात प्रशासनानं लवकरात लवकर हालचाल न कल्ल्यास येत्या दोन आंदोलन तीव्र करण्यात समितीचे सदस्य अविनाश भोसीकर यांनी दिला या आंदोलनात नागरिक आणि महिला मोठ्या सहभागी झाले होते ऐतिहासिक पाचशेव्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं न्यूझीलंडवर एकशे सत्त्याण्णव धावांनी मात करत शानदार विजय मिळवला कानपूर इथं झालेल्या या कसोटीत फिरकीपटू आर अश्विन आणि मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या संघानं हाराकिरी पत्करली आजच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचा डाव चार बाद त्र्याण्णव धावांवरून पुढे सुरू झाला चारशे चौतीस धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा रोंची आणि सँटनरनं प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला रोंचीच्या ऐंशी तर सँटनरच्या एकाहत्तर धावा वगळता कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकलं नाही या संपूर्ण कसोटीत दहा गडी बाद करणारा आर अश्विन या विजयाचा शिल्पकार ठरला आहे तीन कसोटीच्या या मालिकेत भारतानं एक अशी आघाडी घेतली आहे त्याचबरोबर या विजयामुळे भारतानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार